नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नाममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जर तुम्ही ऑनलाईन जेवण मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण ॲपवरून खाद्यपदार्थ मागवणाऱ्या ग्राहकांना माहीत असावे की मोदी सरकारने झोमॅटो आणि स्विगी सारख्या फूड डिलिव्हरी ॲपवर 5% टॅक्स लावलाय. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार ॲप कंपन्यांना रेस्टॉरंट प्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा मिळणार नाहीये. मोठ्या कालावधीपासून फूड डिलिव्हरी ॲपच्या सेवांना GST कक्षेत आणण्यासाठी 17 सप्टेंबरच्या GST परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. ही नवीन व्यवस्था देशभरात 1 जानेवारी 2022 पासून लागू केली जाणार आहे. तर या नियमामुळे ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतात ते आपण बघूयात. 5% टॅक्स सरकार फूड डिलिव्हरी करणाऱ्यांकडून वसूल करेल आणि या कंपन्या वेगळ्या मार्गाने ग्राहकांच्या खिशातून हे पैसे काढून घेतील. तसेच यामुळे 1 जानेवारीपासून ऑनलाईन फूड ऑर्डर करणे महाग होऊ शकते. हा 5% टॅक्स रेस्टॉरंटला द्यावा लागत होता, पण आता तो डायरेक्ट ॲपवर लागलाय. त्यामुळे आता ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारे ॲप्स त्याच रेस्टॉरंटमधून फूड ऑर्डर घेतील जे GST अंतर्गत नोंदणीकृत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीस नामा.